भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याचा विकास वेगाने होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भाजपच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 23 लाख रुपयांची विकास कामे होणार आहेत. या कामांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरा मुळे अनेक विकासाची कामे पनवेल आणि उरण तालुक्यात होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या पाठपुराव्यामुळे सिडकोच्या अनुदानातून अंतर्गत गटारे 9,21,316 रुपये तर न्हावे गाव मेनर रोड दुरुस्ती आणि पेवर ब्लॉक बसविण्याचे काम 9,33,438 रुपये खर्चून करण्यात येणार आहे. तसेच न्हावे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून न्हावे येथे पालखी परिक्रमामागील पेवर ब्लॉक बसविण्याचे काम 4,99,064 रुपये खर्च करण्यात येणार आहे. या तीनही विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर शेठ ठाकूर, देवेंद्र भोईर, ग्रामपंचायत सदस्य अमृता पाटील, निर्मला ठाकूर, कल्पना घरत, विजया ठाकूर, कार्यकर्ते शैलेश पाटील, दीपक भोईर, किशोर घरत, जय घरत, रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज न्हावे ग्रामपंचायतच्या वतीनं न्हावा गावामध्ये विकासाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील, सरपंच हरीश म्हात्रे, सर्व गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्य गावातील कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो विकासाच्या कामांच्या दृष्टिकोनातून शिडकोतनं कामं काढणं म्हणजे तसं काय सोपं काम नाही आहे. त्याचा पाठपुरावा तर रवींद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि तो पाठपुरावा केला तर शिडको चांगली कामं करून देते, परंतु त्याच्या मागं लागणं आणि ते करून घेणं हे मोठं काम जिकरीचं आहे आणि म्हणून आपण खरं म्हणजे चांगलं काम या ठिकाणी केलं. गटर लाईनचं काम आता अवश्य झालेलं आहे आपल्या सर्वांना आणि म्हणून या कामाचं भूमिपूजन करत असताना आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देईन की आपण ही कामं करून घेतलीत. त्याच्याबद्दल सिडकोच्या वतीनं कामं आपण सर्वांनी करून घ्यायला पाहिजे. आपला आमदार निधी या ठिकाणी पोचला आहे का नाही मला माहीत नाही, परंतु माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पाण्याची टाकी बांधून देण्यासाठी पूर्ण खर्च, नंतर समाज मंदिर रिपेअर बहुतेक भरपूर कामं त्या दिवशी सांगून गेले, अजून झालीत का मला माहीत नाही, परंतु रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली न्हावा गाव आणि न्हावा खाडी या गावामध्ये नक्कीच त्यांचं लक्ष जास्त असतं आणि म्हणून सिडकोच्या वतीनं नाही झालं तर इतर याच्यामध्ये जातं ना रामशेठ ठाकूर साहेबांना बोललं तरी आपण आपल्या गावाची कामं करून घेतो येतात आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्या गावाचा विकास या निमित्त आपण सर्वांनी करूया आणि आपणा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देत असताना सर्वांचं लक्ष या कामावर असणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टर गावातलाच आहे पण तरी पण चांगलं काम करून त्यांच्याकडून घेणं हे गरजेचं आहे. आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.